कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे, तरी देखील विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने ऑनलाईन टाइम स्लॉट बुकिंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे आणि या स्मार्ट पर्यायाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. दरवर्षी सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशोत्सवाला मोठा प्रतिसाद असतो. नदीपात्रात आणि कृत्रिम कुंडांच्या ठिकाणी हजारो नागरिक विसर्जनासाठी येतात. यंदा मात्र कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असल्याने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासन प्रशासनाने केले होते, त्यामुळे सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे. तथापि घरगुती गणेशोत्सव मात्र नेहमीच्या उत्साहानेच साजरा केला जात आहे, त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी गर्दी उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने दरवर्षीप्रमाणे 33 नैसर्गिक विसर्जन स्थळे घोषित केली आहेत, तितकीच कृत्रिम कुंडे 6 विभागात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि गणेशोत्सवाच्या 3rd, 5th, and 10th दिवशी विनाकारण गर्दी वाढून कोरोना संसर्ग वाढीस निमंत्रण मिळू नये यासाठी महापालिकेने ऑनलाईन टाइम स्लॉट बुकिंगची व्यवस्था करून दिली. यासाठी ॲप देखील तयार केले असून मनपाच्या संकेतस्थळावरून देखील बुकिंग करता येते. त्याचा लाभ घेऊन जवळजवळ 1100+ नागरिकांनी गणेश विसर्जनाच्या वेळा बुक केल्या आहेत. नागरिकांना खरंच धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा घरगुती गणेशोत्सव असेल, त्यांनी कुठल्याही गणपती आणण्यासाठी मिरवणुका काढल्या नाही आणि आत्तापर्यंत तरी सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे कोरोनासाठीचे जे काही नियमावली आहे त्याचं पालन केलेलं आहे. विसर्जनाच्या दिवशी पण असंच पालन करतील असा मला विश्वास आहे. परंतु दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काही बदल केलेले आहेत. आपण कृत्रिम तलावांची संख्या वाढवलेली आहे, तसेच नदीघाटचे जे लोकेशन आहे ते आपण निश्चित केलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे एकाच वेळेस गर्दी होऊ नये ह्याच्यासाठी आपण एक विघ्नहर्ता नावाचा पोर्टल तयार केलेला आहे आणि त्यामध्ये आपण नागरिकांना स्वतःच आपल्या घराजवळ किंवा आपल्या जिथे गणपती बसवला त्या जागेजवळ कुठे विसर्जनासाठीचं स्थळ आहे हे ऑनलाईन त्यांना दिसणार आहेत आणि त्यांना विसर्जनाची तारीख आणि वेळ हे दोन्ही स्वतः निवडता येणार आहे. आणि त्याच वेळेला जर तिथे गेले तर त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था आपण केलेली आहे. म्हणजे त्यांना जसं आपण विमानतळावरती प्राधान्य मिळतं त्याप्रकारे त्यांना प्राधान्य देऊन आपण त्यांना विसर्जनासाठी मदत करणार आहे. प्रथमच राबवण्यात येत असलेल्या या स्मार्ट पर्यायाचा नाशिककरांकडून वापर सुरू झाला असून टाइम स्लॉट बुकिंग केले जात आहे, त्यानुसार वेगवेगळ्या वेळेस ते स्वतः गणेश विसर्जन करू शकतील. शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे, परंतु गर्दी टाळण्यास या ॲपचे मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 9 News Bureau नाशिक.